खावर चांगलं मिळालं नाही. आयुष्मान भव. अरे तू पण नमस्कार कर ना तुझ्या नवीन सासऱ्याला. असं असते नाही का? नमस्कार करतो. आयुष्मान भव. जाऊय बापू, आता तुम्हीच तिचं सर्वस्व सांभाळा हिला. हो अण्णा, तुमचं उपरण. सुनबाई, लग्नाच्या घाईगर्दीत तुला कुणी सांगितलं नसेल, हा बंडू वासुदेवाच्या पहिल्या बायकोचा पोरगा. नमस्कार कर. कल्याण असो. भाई, अगं तुझा बेसनेच्या लाडवांचा डबा विसरलीस. येवने, आमचा वाटा कुठं आहे? अर्धा तुमचाच आहे, हवा तर सगळाच घ्या. चला चला, उलवायच्या कळमीला पोहोचायला हवं. चला. अरे कुठं फाशी सोडवायला जायचंय का आपल्याला? जरा हळू हाण. अगं मी आता हात तरी केलं का बहिणांना? घरच्या वडीनी पळते. पदर घे आधी डोक्यावर. नको. अगं काय बघतीस एवढं? माझ्या नवऱ्याच्या गावाची वाट बघतीये. एवढी मोठी घोडी झालीस आणि नवऱ्याला अरे तुरे करतीस? लग्न होऊन सासरी चाललीस तू? चल चल. हो हो. हे पदर डोक्यावरती नी. असू दे ग, आधी या साख्या काढ. माझे पाय तुटायला आले. खबरदार साख्या काढशील तर. एवढं मोठं सासर तुला मिळालंय, नशीब लागत त्याला सुद्धा. अग बाई, आता बघ शर्त झाली आहे तुझी. नी समोर बघ. कमाल केली बर का? हो अण्णा, आता गाड्या घराकडे घ्यायच्या का देवळाकडे? नाही, आम्ही घरला जातो, पूजा करतो आणि मग देवळाकडे येतो. बरं, ठीक आहे. चला चला शंकरी, चला 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 चला. ये रे वागे, ये 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 इकडे. शिवंता, याच्या कानाला काय झालं? कळवंडीत कुत्रं चावलं असेल आणि काय. जा उरी अळग घेऊन ये. अळग. ये रे इकडे. अरे थांब. बोल. लक्ष कुठं आहे? रोज अंड बैठका काढता काय? कणिगल. उचल दे काहीतरी. ये सुन भाई, बैस. दिवा लाव देवाजवळ. गेल्या 15 वर्षात
या घरात सवाष्टीच्या हाताने दिवा लागला नाही. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. शेता येशी भवा आयुष्मान शी बाबा कंटा आला मलाय सगळ्याचा काढून टाकूया हे सगळं आपण. काय झालं कशाला काढती आता आपल्याला जायचं ना देवाला. हे काय या साखळ्या पाठीला आले तुटू दे टाकूया आपण आपल्याला जायचं ना देवाला. नंतर जाऊया ग शी बाबा. अग बंदूक यांच्याकडे ती बंदूक राहू दे बाजूला आधीच लुगडा नीट कर. येऊन बसलेत अग नीट बस म्हटलं ना नीट बस. तुम्ही हाताने झोपायचं नकड मांडीवर हे गप शेवंते. सुनबाई आज माझ्याजवळ झोपे उद्या बाळू भट्टाला बोलू चांगला मुहूर्त बघू आणि मगच गर्भाधान करू. झाली बाई या पोरीच्या पुढे आता बबे. ए बबे अग उठ बबे उठ. काय ग कठीण आहे बाई. अग तुझ्या सासूची तिकडे आंघोळ आणि पूजा झाली तरी अजून तू अंथरुणातच आहेस. रात्री जागरण किती झालं ग अक्का. काय करावं बाई बबे जागी झालीस का. हो. ए बबे मला बाई आता तुझी भीती वाटायला लागली. मी काय केलं तुझी सासू इतक्या टाकती बिची आणि तू नंबर एक ची गबाळी. शेवंता पाहिलं ए शेवंता कसं लखलखीत आहे. मम्मी काय करावं तुझं म्हणणं आहे. तुझ्या सासूची टापटीक लक्षात घे आणि तशी वाग उठ आता. काय गं चला विश्वनाथा तुझ दीप हे जे काही ब्रह्मांडाच हे ते तुझे रूप स्वरूप तुझ्या पुढे कोणाची प्रतिष्ठा. सासूबाई उठलीस. मी घालते ना पाणी पारशा ना. आधी आंघोळी बिंगोळी करा आता बाळू भट येईल. ही एवढी सगळी रोप दर साल रोप तयार करते मी. अमरा इथली झाड आता जुनी झाली आता नवीन झाड तयार करायला नको. हा साखरे आंबा याच्या इतकं गोड फळ अख्ख्या शिवारात नाही. राम 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 श्री राम. बघितलंस तुझी सासू कशी शिस्तीची येते
अगं पण मी बेशिस्त आहे असं तुला कोणी सांगितलं? मोठे बहीण झाले म्हणून काय बोलायचं? हेच हेच ते असं उलट सुलट सासूला बोलशील आणि लुगडं काकोटीला मारून माहेरी येशील. एवढी मी बॅग काही नाहीये. मस्त हुशार आहेस पण डोकं फिरलं म्हणजे काय करशील याचा नेम नाही ग. बबे बबे मला तुझी काळजी वाटते ग. माहेराला बट्टा लागेल असं काही करणार नाही मी. दादांची शपथ आईची शपथ. शहाणी माझी बायती. या गुरुजी या. आलो 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 गुरुजी आलो. श्रीहरी श्रीहरी बोला काय काम काढलं? आपलं काम उरकून तिरमली गाठायचे मला. सत्यनारायणाची पूजा आहे. सुनेच गर्भदान करायचे. मुहूर्त सांगा. मुहूर्त अहो इनामदार कुठे पण त्याच्या पायावर भोरा. सकाळी सायकल काढली कुठे गेला कोण जाणे. वा 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 अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. कुरोलीच्या भिकुपटाची पोर नाही. पण तुम्ही लग्नाला कुठे आला होतात? अहो कसं येणार, अगोदर दोन लग्न घेतली होती ती उरकून येणं कठीण झालं. आणि वासदोरावांनी तिकडे पटकन मुहूर्त काढून लग्न उरकून घेतलं. हो पण तुम्हाला दक्षिणा मिळाली असती. हो ते जाऊ दे. सुनबाईच्या गर्भाधानाचा मुहूर्त सांगा. गर्भाधान सोम मंगळ बुधवार बेस्तरवार. बेस्तरवार म्हणजे गुरुवार. काय हे बाळू अहो एवढे मोठे विद्वान तुम्ही आणि बेस्तरवार काय म्हणताय? गुरुवार म्हणा. हो बेस्तरवार आईतवार आम जनतेची भाषा ही. आपली विद्वत्ता पाजळून चालत नाही. बर केव्हाचा आहे मुहूर्त? गुरुवार. गुरुवार गुरु पुष्यामृत योग आहे. हो का? कबाड आहे. गर्भाधान रात्रीचा शेवा. तुमच्या जिभेला काही हाड? अहो काय नाही बसलो राहचा. बरे बरे नव्या सुने समोर असलं की ते अरबट चरबट बोलू नका. गुरुवार.
इनामदाराच्या शंकेने शेतात नांगर धरले या. शंकर्या नांगर कसता घ्यायचा, बांधाला धक्का लावायचा नाही. मालकाला बांध तीनच माघार आहे सांगितलंय. बांधाला धक्का लावला तर तक्कुर फोडीन. ते मालकाला सांगायचं. तसवर फुडाला तर माझ्याशी गाठ आहे. हे पांडू बैल अडवायचं काम नाही, तू तीन हात बांध माग सारलायस. इनामदार नाही जोरा करायचं कारण नाही. सरकारी मोजणी आणायची, मग बांधाला नांगर लावायचा. अरे मोजणीचे बांध सारून ते सारून वर तुझी मजुरी होय. रे शंकर्या ओ बाजूला बघतो काय करतो ते. इनामदार पांड्याच्या ते काय बोलत काय देणं कर. लई मात चढलंय तावड्याला. लई झालं आता घरला चला माझ. सडकी लई लागलाय बघ. अरे त्याला काय होते घरी चला. दहा वाजून गेले अजून या वासुदेवाचा पत्ता नाही. सावकाश. अरे सोड काय झालं मला. तसं नव्हं पर अरे तुम्ही कशाला येताय. तुम्ही जा की मी जातो. अण्णा उद्या मामलेदार कचेरीत जाऊन रिसर मोजणीच मागू. चला रे. जेवण झाली का. ही काय तुझी तरा. अरे देवा काय लागलं रे तुला. हे जाऊ दे ग उका लागल्यात लवकर वाडा. अरे वासुदेवा काय झालं सांगशील की नाही. दुपारची पुरण्याची पोळी वाढू. भाकरी वाढ भाकरी. कांदा मिरच्या कुठे मिरच्या दे. अरे निदान्या डोक्याला काय लागलं ते सांगशील का नाही. अरे बोल ना वाचा बसली का तुझी. काय नाही ग त्या पांडा तावड्याची माझी हनाहानी झाली बांधावरन. अरे पण तुला किती वेळा सांगितलं की त्या तावडीच्या नादी लागू नकोस म्हणून. मी कोणताक बघू ते वावर. जमीन कमी काय आपल्याला. मस्त 3-3.5 एकर आहे. जास्त वटवट करायची नाही. भाजीवाडा Thank you.
घाबरू नकोस. जा बाई जा. सासूबाईनी ही एक गोळी दिली आहे. अजून काय सांगितलं तुमच्या सासूबाईनी? नाही, हळद जखमीवर लावायला सांगितली. मी पट्टी सोडू का? काही गरज नाही, राम पवारच्या बायकोने भरली हळद. नेमकं काय झालं म्हणायचं? फार लागलंय का? त्यार लाव. सुनबाई हे घे, हे रोपला. पाणी घाल. नमस्कार कर आणि म्हण, या साखरे आंब्यासारखा माझा संसार फुला फळाला येऊ दे. या साखरे आंब्यासारखा माझा संसार फुला फळाला येऊ दे. पंढरी कसे ताई दादा? ठीक आहे. तुला कोरोली नेला गाडी घेऊन आलोय. केव्हा निघायचं? तेव्हा सुदेवाला विचार. घे घ्या. केसरी आणलास? हा केसरी. माहेरची आठवण येते की नाही? हो तर. म्हणजे काय? रांगली साफ केली होती जी. काय साफ केलीस लेका? काठ्यान इकडे काय मेहुणे? मधीच बरे गाडी घेऊन आलो होतो मुरारी म्हणून. बहिणीला न्यायला? हो. तसं शास्त्र असतंय बाबा. लग्न झाल्यावर दोन आठवड्यानं सुनबाईला माहेरी पाठवायचं असतं. तेल घाल. मग केव्हा धाडू दे? उद्या सकाळी? मी काय विचारते उत्तर द्यायचं नाही का तुला? अण्णा 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 वांद्राले तू वांद्र. अरे मग बोंबला तिकडे कशाला आलास? फांजा गेले का? सुनबाई तुला काय कळतंय का? इकडे अगं गावची इनामदारी नाहीस तू, वांद्रा मग धावतेस. ही बंदूक कशाला साफ करतोयस? तुला किती वेळा सांगितलं की त्या पांड्या तावड्याचं नाव टाकून दे म्हणून? अगं त्या चिलटाला मारायला बंदूक कशाला पाहिजे? नुसत्या फुकरीनं मरते ते. या या असल्या बोलण्यानंच माणसं बिथरतात. हा कुर्रेबाजपणा एखाद दिवशी घात करील तुझा. अगं सोड ग, मवाळकीनं वागलं की टाळक्यावर बसतात ही माणसं. तुला काय वाटलं त्या तावड्याला हाणायला मी बंदूक साफ करतो? वय तुझा काय देम बाबा. अग आंब्यावर वांद्रे हे येतात त्यांना दटवायला बंदूक तयार नको. वय काय रे? तुम्हाला ताबडतोब वडूजला जावं लागल. वडूजला? हा अंकली फौजदारी तुम्हाला बोलवले. अरे पण अंकली फौजदारनं मला कशाला बोलवलंय? अहो त्या पांडू तावड्यानं तक्रार नोंदवली पोलिसात. शिंदे हवालदार बी येऊन गेला. आपल्याला ताबडतोब वडूजला निघावं लागल. पांडू तावड्याच्या शंकर्या जी माझा सदरान रुमा घेऊन ये. आलो आलो. आता रे वासुदेवा. अगं तू काय एवढं घाबरतीयस? तो फौजदार म्हणजे काय राक्षस नव्ह मला उचलून तोंडात टाकायला?
अंडे कुराड अरे आणखी सांगायला लागते गेले का तुम्ही गुमान राहा जाऊन तो वडूला चलो चपला आओ हे पोलीस मोठे कार्य असतात म्हणे मारझोडी करतात त्याचा तो बघेल कधी सुखाने चार घास खाऊ देणार नाही चल गए सुनबाई उसातल्या गवारीच्या शेंगा आणू नसता जीवाला घोर अगं गवारीच्या शेंगा आणू म्हणते ना अशी गुम्यासारखी बघत काय राहिलीस का 15 दिवसात तुलाही नवऱ्याचा गुण लागला चल साहेब या पांडू तावड्यानं खोटी तक्रार दिली नाही आता मी मारामारी केली की नाही कुठे म्हणतोय मी केली मारामारी केली पण यानं जे तक्रारीत म्हटलंय की मी असं काय ते कंबरडं मोडलं आणि गळा दाबला हे सगळं खोटं आहे बघा समजा खोटं आहे अहो आता भाऊसाहेब तुम्ही सांगा मला मी जर याचा गळा दाबला असता मी तरी तो जिवंतार असता का यो काय पांडू तावडे काय म्हणतात इनामदार म्हणजे साहेब यांनी माझा गळा धरला आणि कमरतला आथा घातल्या आणि ह्यांच्या कापावर जखम झाली ती पहिली काठी तुम्हीच आणली ना नाही म्हणजे ह्यो माझा बांध रेटायला लागला तो माझं डोसकच गेलं आणि हानली मी एक काठी हवालदार पांडू तावड्या लॉकअप मध्ये ठेवा अहो बरं साहेब तुम्ही माझं ऐकून तर घ्या साहेब लय होत आहे हान लय होत वासुदेवराव तुमच्या जवळ बंदूक आहे ना आहे की कोणती विंचेस्टर बघा डबल बारी झकास मग शिकार खेळता की नाही आज जातो कधी कधी करीला आंबिरीच्या डोंगरात होय की वा मग जमवा की एकदा आम्ही पण येऊ जमूया की ते आपल्याकडे लागलं बघा बरं येतो श्री गणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं मायुः कामार्थ सिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं वस्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं षष्ठं विकरमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् नवमं भालचंद्रम च दशम तु विनायकम् एकादशम गणपति द्वादशम तु गजाननम् वा सुनबाई वा तुझ्या जिभेवर तर साक्षात सरस्वती नसते पावसाच्या धारांसारखे शुद्ध उच्चार येतो तुझे आम्हाला ऐकायला मिळाले आमचं भाग्यच म्हणायचं तो केव्हालाच बाबा पोलीस चौकीत काय घोटाळा तर झाला नाही ना घोटाळा सोडाव भूका लागल्यात पोटात जाळ पडलाय जाळ भाकरीवाडा अरे वा सांगा ना जाऊ का पंढरी बरोबर कुरोलीला आई दादा वाट बघत असेल तिकडे जाऊ का उद्या मला एकट्याला सोडून दिवसभर वणवण करत हिंडत असतोय पण डोळे मात्र तुझ्याकडे लागलेली असतात केव्हा एकदा तू नजरेला पडतेस असं होऊन जाते तू माहेरी गेलीस तर आम्हाला भाग गोड लागायची नाही काम सुसाच नाही बर नाही जात आम्ही मग तर झालं लक्ष्मी
पण एक अट आहे आमची. बर की? आम्हाला की नाही बंदूक चालवायला शिकवली पाहिजे. बंदूक शिकवेन की. पण आमची पण एक अट आहे. बोला. लक्ष्मी आम्ही अडाणी अडाणी आमचं बोलणं सरळ नाही बघ. अगं तुझ्या जिभेवर सरस्वती नसत्या. चला खरंच मग अशी तुझं ते मंत्र काय ते ऐकले माझी मला शरम वाटली बघ. लक्ष्मी मला काहीतरी चांगलं म्हणायला शिकवशील. हो का नाही. मनाचे श्लोक, रामरक्षा, अथर्व शीर्ष सगळ्या पाठे मला दादाने शिकवले आमच्या. लक्ष्मी ध्यायेता जानुबाहुं म्हणा. ध्यायेता जा असं नाही मी म्हणते तसं म्हणा. ध्यायेता जानुबाहुं म्हणा. ध्यायेता जानुबाहुं येईल हळूहळू. धृतशर धनुषम बद्ध पद्मासनस्थम म्हणा. एवढं लांबण नको. अगं मला काहीतरी झेपल असं सांग. बर. धृतशर धनुषम. धृतशर धनुषम. बद्ध पद्मासनस्थम. पद्मासनस्थम. बद नाही बद्ध पद्मासनस्थम. हा तेच ते. हा म्हणा. बद्ध पद्मासनस्थम. हा आता संपूर्ण ओळ. हा ध्यायेता जानुबाहुं धृतशर धनुषम बद्ध पद्मासनस्थम म्हणा. ध्यायेता जानुबाहुं धृतशर धनुषम बरोबर बद्ध पद्मासनस्थम. पद्मासनस्थम. आता पुन्हा एकदा म्हणूया. हा हे पुरे झाल्याची शाळा. अहो पुरे नाही पुरी झाली. तेच ते पुरी. घामटा काढला माझा पार. आमचे दादा तर छडी घेऊन बसायचे. अहो एवढी सौचार चुकला ना की फाटकन मारायचे. हे अगं नवरा आहे मी तुझा. मारती बिरती काय आईला कवाजी बळायची आमची कोणास ठाऊक. अहो वळेल हळूहळू. माणसाला मनातून शिकायची इच्छा असली की माणसाला काही अशक्य नाही. असं असं नाही. आता बंदुकाना बघू. बंदूक. हो आईला वांद्र कुठे आहेत. अहो पण तुम्ही कबूल केलं होतं ना मला बंदूक चालवायला शिकवणार म्हणून. हा गुरुजी ते बी खरंच की. गुरुजी नाही गुरुजी. हा तेच ते. हा आत्ता आणतो बघ. हा वा गुरुजी ही पुला ठेव बाजूला. हा हे बघ ही बंदूक आहे का. हा आता पहिल्यांदा हे जे आहे त्याला म्हणतात माशी. काय माशी. हा माशी. आता या बंदुकीचा चाप. आता हा चाप या नळीचा आणि हा चाप या नळीचा बरोबर. आता बंदूक उघडशील कशी. कशी. हे बघ हे आहे ना. हे असं केलं की बंदूक उघडते आहे का. आता हे काढतोस. हे असं अंगाशी बसले का. हा बर. आता अशी बंद करायची. हा घे डर. हा दस्ता असा खांदा लावायचा. पाय पुटक पाय पुटक पाय पुटक. हा हे असं इथे गट पकडायचं. हा आता या चापावर बोट ठेव. आता बंदूक उडवायच्या आधी काय करशील. काय ती वस्तू हिमाशी आणि तुझा उजवा डोळा एका रेघेत यायला पाहिजेत. हा हा त्या आंब्याची फांदी दिसते का. धर नेम त्यावरती. हा धरला नेम. धरला. हा अरे वासुदेवा अरे कुणावर मार काढलास बाबा सकाळी सकाळी. अगं तसं काय नाही ग हिला बंदूक चालवा शिकवतोय. सुन बाई अगं बाईच्या जातीने कुठं बंदूक चालवायची असते. हा तसं नाही बनवत्या. आमचा ठराव झालाय. ठराव.
मी हिला बंदूक चालवायला शिकवायची आणि हिनं मला राम रक्षा. अरे असायला काय झालं? अरे राम रक्षा म्हणून का तुझी वाणी सुधारणार आहे? कुत्र्याची शेपटी नळकंडात घातली तरी वाकडी ती वाकडीच. असं नका म्हणू सासूबाई, ते शुद्ध उच्चार करण्याचा खूप प्रयत्न करतायत. फार डोक्यावर घेऊ नकोस रे, एखाद दिवशी वेसण घालील तुला. चला काहीतरीच. धन्यवाद त्याचं बोलणं. असंच आहे बघ, फणसासारखी आहे बाहेरून सगळे काटे पण आत मात्र गोड घर आहे बघ. चल अगं, शेंद्रे आंब्याला पाड लागलाय. पांडुरंग परत आवडे. काय तलाठी, काय काढले? काय नाही, मामलेदाराची नोटीस. मग दावा की वाचून? आधी अंगठा तर उठवा बा. अंगठा उठवू नकस. अरे अंगठा उठवला म्हणजे नोटीस पोहोचल्यावाणी होत या. अरे एवढं काही घाबरायचं कारण नाही, मोजणीची नोटीस आहे. पुढच्या महिन्याच्या 22 तारखेला सरकारी मोजणी यायची आहे. आम्हाला काय नको तुझी मोजणी बिजणी, जा तू चावडीला. अंगठा उठवायचा नसेल तर तसं सांगा, यो मी चाललो. अरे नाही उठू तर अंगठा जा, तुझा मामलेदार काय खाणार काय मला. इनामदाराच्या बाबा, इनामदाराचा काटा काढायच पाहिजे. अरे हे लई हिकमती आहे, त्यानं संद फौजदार मामदार पैसे दारून आपलंस करून घेतल्यात. जे काय करायचं ते लई हुशारीनं करायला पाहिजे. एक ना एक दिवस या इनामदाराची झाकी नाही उतरवली ना तर बाच नाव लावणार नाही. ठीक आहे, ही पाठी रामू पवाराकडे पोहोचवायची आणि ही सुभाण्या गायकवाडाकडे. दे तुझी पंड्या, सदा शिंपी आणि गणावार यांच्या पाट्या तयार करा. हा बाळू भटाकडे साखरे आंबा पोहोचवायचा ठाऊक आहे ना तुला? सुनबाई गेली माडीवर पाट्या भरायला. काय गेली माडीवर पाट्या भरायला, लवकर म्हणावं. ही निघालोय पुसे सावडीला. तुझी बाबा सदान करा घाई रे. लक्ष्मी, ए लक्ष्मी, काय झालं? काय झालं? अगं काय झालं? सुनबाई, ए पोरी, सुनबाई अगं, ए पोरी बोल ना. अरे बंडू माझा पटवान लवकर शेवंता पाणी आण. लक्ष्मी जागी झालीस का? ए लक्ष्मी दे इकडे दे. लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी जागी झालीस का? बाळ जागी हो. हे बोल आत्या, मी पुसे सावळी जाऊन डॉक्टरला घेऊन येतो. घाबरे जरा. लक्ष्मी, लक्ष्मी, हे असल्या मात्रांनी कोणी बरं वाटतंय काय? पंड्या सायकल काढ आणि टकोडात पुसे सावळी जा आणि डॉक्टरला पुढे घालून घेऊन ये. अरे बाबा, डॉक्टर बिक्टरची काही गरज नाही, ताबडतोब त्या लख्या सुताराकडे जा. लखे सुताराकडे? त्याला म्हणावं एक चांगला नक्षीदार पाळणा तयार करून ठेव. अरे लेका, तू आता बाप होणार आहेस बाप. भरून 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 भरून
वासुदेव न माझ्या नात्याचा न गोत्याचा. पहिली बाको गेल्यावर 2 वर्षाच्या बंड्याला आमच्याकडे ठेवून मुंबईला जगायला निघाला होता. मी त्याला इथेच ठेवून घेतलं, शेतीवाडी सांभाळ म्हटलं. तो राहिला दिवस रात्र घाम गाळून त्यानं रानात विहीर खोलली.
बघता बघता बारदाना वाढवला, काळ्या मातीतून त्यानं सोनं काढलं. 10-12 वर्षात सांगली पासून साताऱ्यापर्यंत 3-350 एकर जमीन खरेदी केली. नुसत्या वासु देशपांड्याचा वासुदेवराव इनामदार झाला. इनामदार कोण आहे? आहेत का अण्णा? नाहीये. कवा येत्याल? तो काय सांगून जातो का? तुझं काय काम होत? अण्णांनी ही पिशवी द्या, 31 आहेत, 4-8 दिवसाने असाच राती येऊन जाईल. चल तू. कोण होता तो धुटिंगण? आणि 31 म्हणजे काय? काय त्या पिशवीत? तुझ्या नवऱ्यालाच विचार, नको त्या माणसांशी संबंध ठेवतो. म्हणजे जा ग बाई तू, तो केसरी बिसरी वाचत बाईस जा. राम रामे ती रामे ती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम श्री राम नाम वरानमे इति श्री बुधकौशिक विरचनम श्री राम रक्षा स्तोत्रम संपूर्णम. ओ गुरुजी, गुरुजी आशाबास किने दिलीत? काही चुकलं का? नाही, तुमचे संस्कृत उच्चार तुम्हाला चांगलेच जमायला लागलेत. असं का? तुमच्या चेहऱ्यावर काही दिसे ना म्हणून विचारलं. अहो चुकत असेल तर सांगा की. नाही अहो, तुम्ही खरंच चांगलं म्हणता. हे लक्ष्मी, तुझ्या मनात काय तिरड्याचं म्हणते? काय खुलं खुलं सांग. एक विचारू, हा पिल्यारामोशी कोण? आणि 31 म्हणजे काय? तो पिल्यारामोशी काही मला भला माणूस दिसला नाही. ही काय भानगड आहे? तुला काय करायचंय? नसत्या चौकशा करू नकोस. हे चालणार नाही. तो पिल्या रामोशी कोण आणि 31 म्हणजे काय हे मला कळलंच पाहिजे. ऐकायचंय? हो. पिल्या एक चोर आहे, नुकताच तुरुंगातून सुटून आलाय. अहो मग असल्या माणसाशी संबंध कशाला ठेवता? हे बघ, तुला खुलं खुलं सांगतो, त्याचं चोरीचं सोनं मी विकत घेतो आणि त्याच्या मोबदल्यात त्याला थोडी रोख रक्कम देतोय. मामा या चला. अण्णा नमस्कार करतो. या मेवणे कसा? हो हो. अरे वा, तुझ्या काँग्रेसच्या कामात न इकडे याला बरी सवड सापडली तुला. सेवा दलाचं शिबिर औंधाला होत ना, कालच संपलं. घरी गेलो, आई बाबा म्हणाले हिला बाळणपणाला घेऊन ये. अग पण एवढंच का घाई आहे? हे बघ, नसत्या गोष्टी तू ना खूपसू नकोस. बंड्या ताबडतोब बाळू भटाकडे जा आणि सुनबाईच्या प्रस्थानाचा मुहूर्त काढून आण बाबा. बर चल ग. सुनबाई याच्यात आहे सगळं. हो. जायफळ, सुतशेखरची मात्रा, वेखंड, पिंपळी व्यवस्थित घ्यायचं. तुम्ही काही काळजी करू नका. जपून जायचं ना. हा घे. शेवंता तिच्या चपला ठेव. सावकाश 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 सर. पंढरी गाडी पळवायची नाही, उन्हवायच्यात गाडी कुरवलीला पोहोचली पाहिजे. मी 4-5 दिवसांनी कुरवलीला. ए गाडी पळवायची नाही पंढरी. हो.
उन्हाळ्याच्या आत गाडी कुरवलीला गेली पाहिजे. हा जपून राहायचं. सावकाश तू कुठे निघालास आणि वडूजला जायचंय. तर आता ते यांना देवळापर्यंत सोडतो. जपून राहायचं. संध्याकाळी मुक्कामाला घरी येत जायचं. हा तू काळजी करू नकोस. जपून जायचं मेमने. हो अहो भेकूबन, तुम्ही एवढे विद्वान बामन एवढी काळजी का करताय? तुम्हाला नाही कळायचं असं आहे. पहिलीच वेळ आहे, टाइम लागायचा. खर मुलगा झाला. मंडळी मुलगा झाला. मुलगा झाला. बसा बसा बसा. बाळाचं नाव काय ठेवले? धमधर की सांगतील की. नाव काय ठेवायचं बाळाचं? लक्ष्मीने सांगितलंय ना तुला? हो गणेश. काय पोपट ड्रायव्हर, आज गाडी बंद ठेवली वाटत. आता तुमच्या घरी बारसबाजी गाडी बंदच ठेव. गणेश नाव ठेवलंय असं. द्या द्या द्या. बघ सुभाने बघ, माझ्यासाठी दिसते की नाही. किरणारीनी ना बाळाच्या कानात तसा मंत्रच फुंकला होता. मंत्र कसला? की बापाच्या मांडीवर टेकल्यावर से धार सोडून. या घ्या घ्या. अरे गुलाबा द्या. इनामदारांनी केला वाटत. नाही काही अक्कानी. बहिणी बाय, तुझं पोरगं लई जालिम आहे बघ. का ग, काय झालं? अग इनामदारांच्या मांडीवर बसल्या बसल्या सदरा ओला केला की ग. अरे असं करतात रे गुलामा. अण्णा पाहिजे. एक पाच रुपये द्या. अरे 8 दिवस वगैरे तू माझ्याकडनं 5 रुपये घेतले होतेस ना? वय घेतले होते. पर काय केलं त्याच? नाही ते उठवलेस पैसे? नाही. पैसे कमवायला खांब घालायला लागतोय. अरे पण त्याला कमारतोस. अगं याचं लक्षणच खोटे. तुला ठाऊक नाही हे बाहेर काय काय धंदे करतो. अरे मग नीट समजावून सांगायचं का हात टाकतोस मोरावर? 5 महिने झाले वाळण पडायला म्हणून लक्ष्मी माहेरी गेलीये आणि तिकडेच ठिया मारून बसली. सुनबाई माहेर असणं आली नाही म्हणून एवढा बिथरलास होय. अरे पण वासुदेवा एवढा उतावळेपणा बरा नाही. सुनबाईच्या माहेरची माणसं काय म्हणतील? माहेरची माणसं गेली खड्ड्यात. अरे पण तिनं लग्न केलं माझ्याशी, त्यांच्याशी नाही. निदान तिला तरी अक्कल नको. हो हे बघ, तू आज गाडी कुरवायला पाठव. उद्या जर लक्ष्मी कळमीत आली नाही तर परत तोंड पाहणार नाही मी तिचं. मग ती मला मेरीन, मी तिला मेलो. अरे पण वासुदेवा काही गोष्टी तुला अजिबात कळत नाहीत बघ. तू मला अक्कल शिकू नको. अरे तुझी आता 40 आली, लक्ष्मीला तर 17 देखील लागलं नाही अजून. त्यात ती ओली बाळंती एकावर एक बाळणपणे येत गेली तर सुनबाईच्या तब्येतीचं पोतारा होईल. तुला काय कळतं त्यातलं? लगीन साल्या साल्या नवऱ्याला खाल्लास आणि मला ठिया देऊन बसलीस. फार बोललास, फार बोललास वासुदेवा, फार बोललास.
फार बोलला. शेजला बाई नसली की पिसारी माणसाचा असं पशु होत. नमस्कार. आयुष्मान भव. आता माझ्याशी गाठे. तुझ्या तोंडाला विडीचा वास येत असेल. लक्ष्मी, लक्ष्मी वही अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा तिथल. हे काय तू अजून जागाच? अरे 11 वाजून गेले, झोप आता. हा आणि हे बघ, सुनबाई माझ्याजवळ माझघरात झोपलीये. तुला काही नको ना? नाही म्हणजे दाराला आतन कडी लावून घेते म्हणून विचारलं. आणि काय लागलं तर मला हाक मार. हो म्हणड्या. हे उडकी रे भांड्या. काय ना घुंगड दे. हा तो आंब्याला झोपायला. आता आता कुठं आंब्याला मोर आलाय? दाराला कडी लावून घे. काळणाची काळजी. अण्णा ही घ्या कडी. हा सोनं खरं का? अहो गयात माळ आहे अण्णा. बरं पैसे सोमवार देतो. चालेल, आपले पैसे बँकेत असल्यासारखे आहेत. चंद्रराव चला, मामलेदार कचेरीत जायचंय. ये बोला त्या, ये बोला त्या. हॅलो त्या. काय रे? युवक बाळासाठी काय आणलंय? काय आणलंय? अरे वा 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 वा, सोन्याची कडी चांगली दोन दोन तळ्याची आहेत. बघू बघू बघा. सुनबाई वा वा सुरेख. बघितलंस जावळे बापूंनी काय आणलंय पोरासाठी?
अजून लहान आहे गणोबा, वर्ष सहा वर्ष झाला की मग बघू। हे बघ असं बोलू नये हा पोरी, अगं एवढ्या हौसेनं आणलंय जाऊ या बापूंनी, घालू देत त्याला। आण इकडे पाहू, अगं आण म्हणतो ना। आले 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 आले, अरे 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 जाऊ बापू आणा इकडे। अरे नाही नाही बाबा नाही, ओले 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 ओले, अग 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 सुनबाई, अगं डोकं फिरलं का काय तुझं बाबे? अगं एवढ्या हौसेने आणली सोन्याची कडी, का घालू दिली जरा बाळाला? अगं बोल की जाऊ बापू, तुम्ही कुठं निघालात? जाऊ बापू। जावे बापू, सायकल काढून कुठे गेलेत कोण जाणे? कुठला सैतान शिरला तुझ्या डोक्यात? बोल की, सांगणारीस का नाही? दादा मी काही वावगं वागेन असं वाटतं का तुम्हाला? मग का नाही सोन्याची कडी घालू दिली त्यांना? बोल की। सांगेन, पण आधी ह्यांना सांगेन मग तुम्हाला। कोण आहे तू? आहे वय तरी बर, कपाळ भरमळ वट नाही फारला। अग अग तुम्हाला एकट्यालाच राहत नाही असं होतं का? गणोबाला सोन्याची कडी का घालून दिली नाही ते आधी सांग। कुठल्या कुणाच्या हातातली कडी ती? तुला काय वाटलं तो चोरीचा ऐवज होता हिल्याकडून घेतलेला? हो तू अन दादा देना सोनाराला विचारा, अगं त्यावेळेला खिशात दमडा नव्हता, पण आवडली म्हणून पैसे नंतर देतो असं सांगून आपल्या गणोबासाठी विकत घेतली होती मी। देना सोनारानं कुणा चोरट्याकडनं घेतली असतील तर? ते माझ्या बापाला सुद्धा कळायचं नाही। सोनार येतो पैसे दिले म्हणजे आपला व्यवहार चोख। हे बघ हिल्याचा माझा व्यवहार आहे हे मी तुला मागे स्पष्ट केलं होतं। असले व्यवहार केले नाही तर घर चालणार नाही का? या एवढ्या जमिनी खरेदी केल्या त्याची खिकटी काय कमी आहे? अगं तलाठी शिरसदार मामलेदार यांची सर्वांना ठेवावी तेव्हा कुठे काम सुरळीत होत्यात? असला खर्च चालवायला मी काय कोल्हापूरचा शाहू महाराज आहे? एखाद्या व्यवहारात वांदा आला तर तो पहिले गप्प राहील, खडा करून डंख मारल्याशिवाय राहील? या जगातल्या व्यवहाराची कल्पना नाही तुला लक्ष्मी, अजून लहान आहेस तू। माझ्या पायाखाली काय जायत ते मला बघितलं पाहिजे। त्या पहिल्या दरोडेखोराशी संबंध तोडा, त्याची छाया आपल्या घरावर पडता उपयोगी नाही। आपल्या बाळाची शपथ आहे तुम्हाला। म्हणजे एकतर्फी हुकुमनामाच म्हणा की हा? हुकुमनामा करणारी मी कोण? कुरोलीच्या भिकू भटाची पोर मी? नाही 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 लक्ष्मी, अगं कळंबीची नामदारीन आहेस तू, लक्ष्मीबाई प्रतार वासुदेव। इनामदार या नकाशाप्रमाणे कुठे दगड होता दाखवा। इथं एक दगड होता, कोणीतरी उखडलेला दिसतोय। काव तावडे इथला दगड कुठे गेला? आपल्याला काय ठाऊक,
या इनामदारानं उखडला असेल माझ्यावर तोहमत यावी म्हणून. अहो सरळ बोला तावडे. मग बांधाला नांगर लागता उपयोगी नाही. आज मी कलेक्टर कडे अपील करणार आहे. माझा बांध वत्ता तसा पाहिजे मला. तावडे ज्यास गडबड केली तर हातकड्या घालून वडजापतर मिरवणूक काढून तुझे. या इनामदारानं पोलीस खतसंड इकत घेतलंय. अर्पण कधीतरी गावशील का नाही. काय करशील रे माकडा. रे असेल दम तर होऊन जाऊ दे की. इनामदार हानाहानी नाही करायची. तुम्ही तुमचा नांगर चालवा आणि खुनेप्रमाणे बाण घालून घ्या. हात मेलेलो ऐकलं नाहीत ना माझ. एवढ्यात नाही कळायचं तुम्हा दोघांना. केव्हापासून व्हायला लागल्या तो कार्या. साडे चार दिवस. पोरावर पोर आणि जीवाला भोर. चल माझ्या बटव्यातल्या चार गोळ्या घे. चल या लेकरा कारणी जे जे काही ब्रह्मांडात ते तुझे रूप. हा बंड्या कुठे चार दिवस झाले उलटलाय ठाऊक आहे का तुला. मला नाही ठाऊक. अगं सावत्र असला तरी तुझा मुलगा येतो. अगं तो वासुदेव त्याला हिडीस पिडीस करतोच आहे. आणि तूही जर त्याला मायेनं वागवलं नाहीस तर पोर हच्च जाईल एखाद दिवशी. हे या गोळ्या जा घे. जे जे काही ब्रह्मांडाच ते तुझे रूपस्वरूप तुझ्या पुढे नाही खचित कोणाची. ती हा ओ आता लिया पटापट लोटे. आई मी शाळेत जातो. पम पम चन 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 हे बे बे चन 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 चन. हा नमस्कार करा रे पोरानो. नमस्कार करा. दे रे पाला. हे कडले माझा पाला जो खाईल त्याला गाठी मिळेल बरं का. हे गे हे गे खा. हॅलो का अरे चार पोरांची आठवण काढलीस पण बंड्याची आठवण काढलीस का. कशाला तशी आठवण काढायची. त्याला या घराबद्दल तुमच्याबद्दल काही वाटत असतं तर पाडव्याच्या दिवशी घरी नसता आला. अहो असं का म्हणता. त्याला सुधारायला बघायचं की असे हिडीस पिडीस करायचं. आणि मला हो गाठी. हे गे या ट्रंकच्या तिजोरीच्या संध्या चाव्या. आजपासून तुझ्या ताब्यात. अहो सासूबाईन द्यायच्या. हिलाच देत होतो. सकाळी तिचा हुकूम झालाय तुझ्या ताब्यात द्यायच्या म्हणून. घे. हो मी सांगितलं होतं ते. अहो यांची आपली सदा घाई असते. हे काढून दे ते काढून दे सारखं सतावतील. चार पोरांच्या उस्तावरीत मला नेव जमायची यांची उठबस. अहो जरा ढिलाय झाली कामात की लगेच त्यांचा आवाज चढतो. अगं हो हो तुझ्या नवऱ्याचा स्वभाव तुला माहिती आहे ना. बोला त्या बायको आवाज करायला लागली की नवऱ्यानं ओळखावं. आपलं वय झालं. अरे बाबा आता आलीस की तुझी पन्नाशी. अगं हो पण म्हणून का चार पोरांची दिक्कत हिंदी मला असं बोलावं. खरं तेच बोलले. स्वारीला भडकायला वेळ लागत नाही आणि लाडा त्याला निमित्त लागत नाही. तुझी चरपट पंजरी बास कर आता. आणि बघा असं करा तू आणि बनू आत्या आजच्या सगळ्या दागिन्यांची मोजदाद करा. याद्या करा. काय केसरी अन्ना आहेत का. चांगली लागले. पुन्हा त्या कोण बंड्या तू. होय अरे कुठं उलटला होतास बाबा.
आज कसला येतोय? अगं अत्तराचा, दुसरा कसला येणार? अत्तराचा हे घे तुला. मला होय हे घे माहित तुला. अरे बंड्या, तुला काय गोव्याची लाटरी बिटरी लागली का काय? अगं तसं समज हवं तर हे केशवला, हे गणोबाला आणि ही कुंची, आणि मी चाललो. कुठे निघालास? आज वर्षाचा सण पाडवा, घरात राहायचं सोडून गटाने खातोस? अगं बाहेर माझी नाक्यावर मित्रमंडळी वाट पाहत आहेत, मला जायलाच पाहिजे. पाडव्याची पुरणपोळी तरी खाऊन जा. जरा म्हणावी या बंड्याची. लक्ष्मी, त्या बंड्याला घरातले दागिने देऊन देण्यास सोनाराकडे कशाला पाठवला होता? 15 तोळे सोनं मोडले बंड्यानं. तुझ्या ताब्यात घरातल्या सगळ्या किल्ले दिल्या, एवढ्या करता होय ग दागिने विकून पैसे करायला? काय केलंस त्या पैशाचं? मायरी पाठवलेस? भटकीत चालू नका काय तुझ्या पापाची? उगीच काहीतरी बरवू नका. कारण काय नशा पाणी करून आला की काय? हात टाकतोस, तुला काय लाज आबरो? सांग ना मग काय केलं त्या पैशाचं? निधन बंडे आलं होतं पाडव्याच्या रात्री, एक मिनिट देखील थांबला नाही. पोरांसाठी कापड खायला आणलं, बोचका टाकला आणि पळून गेला. पोरीवर हात टाकते मेला. लागलं का ग? लागलं पैसे. अगो बाई ग, केवढे लागले ग? काहीतरी औषध लावते तुला. इल्या, इल्या बाहेर या आधी. जी इल्या, बंडे कुठं आहे? चल्या, मी तुझ्याकडून चोरीचं सोनं घ्यायचं बंद केलं म्हणून बंड्याला हाताशी धरला सोय? ड्रायव्हर मालक, बंड्या कुठं आहे सांग, नाही तर कापायला कमी करायचा नाही. जाव तू. इकडे इल्या, तुला अशी हरामखोरी केलीस तर याद राख माझ्याशी गाठ हे. बसाय गेलो. हे घ्या तुमचे लाडके चिरंजीव, पोरांसाठी कपडे आणतोय. हे बोलातल्या, अगं विचार आहे ना, याने कसे कपडे आणले ते? फार कौतुक करतच नाही. अरे दिदान्या, तुझ्यासाठी मी तुझ्या आईवर हात टाकला की? हात नाही टाकायचा. हो असं काय करताय? ज्या हाताने तुला मारलं त्या हाताला शिक्षा करतोय लक्ष्मी. नाही असं नाही करायचं, माझ्या काय शपथ आहे तुम्हाला. आधी माफी केली म्हण. नवरा नका कधी बायकोची माफी मागायची असते. नाही लक्ष्मी, आधी माफी केली म्हण. बर बाई, केलं माफ. काय कधी शिरलं होतं माझ्या टाळक्यात कोणाच ठाक. जनावरासारखा वागलो बघ मी, पण हा सगळा बनाव त्या बिलाचा बंड्याचा कळल्यावर मन ठिकाणावर आलं. आता ही परत कधी घालणार नाही लक्ष्मी. कोण आहे? कोण पडलं रे तू इतक्या रात्रीचा? आई दादा सगळे ठीक आहेत ना? ठीक आहेत. परवा महात्मा गांधींनी इंग्रज सरकारला चले जाव असा हुकूम केला. आता इंग्रजाला या देशात ठेवायचा नाही. सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, महात्माजी अशा पुढाऱ्यांना इंग्रज सरकारनं तुरुंगात डांबलाय.
अरे आता करेंगे या मरेंगे बस। कांग्रेस ने गावो गाव सत्याग्रही पथक उभार ले सरकारी कचेऱ्यावर कब्जा मिळवणार होता मी। मुद्दाम तुमच्याकडे आलोय। अरे पण यात माझा काय उपयोग? स्वातंत्र्य मिळणार आहे ते प्रत्येक भारतीय नागरिकाला। प्रत्येकानं आपला वाटा उचललाच पाहिजे। उद्या वडूतच्या मामलेदार कचेरीवर मोर्चा नेणार होता मी। पोलीस कचेरीवर तिरंगा फडकवणार आहोत। हे बघ, मी काय तुमच्या या मोर्चा वगैरे भाग घेऊ शकणार नाही। हा आता तुमच्या संघटनेला काही पैशाची गरज असेल तर थोडाफार हातभार लावेन मी। ठीक आहे, तुम्हाला झेपेल तेवढा उचला, चलतो मी। पंढरी थांब। Mr. Ankli, fire! Sir, these are our people. I said fire! Mr. Ankli, if you don't fire, hum tumko suspend karega. Yes, sir. You can suspend me. Mr. Ankli! You! पोपट, वडजोत काय झालं? पोलिसाने गोळीबार केल्याचं समजलं। पंढरीचं काय कळलं का रे? नाही, 10-12 पोरं जागच्या जागीच मेले। मामलेदार कचेरी समोर रक्ताचं शिंपण झाल्याचं कळलं। आता बाईचे तुकडे पसरले एवढं समजलं। बरं, मेलेल्यांची पोलीस काय नावं जाहीर करत नाही। श्रीकृष्ण मायाजी पाहे तैमी झाले कैकाय। श्रीकृष्ण मायाजी पाहे तैमी झाले कैकाय। कैकाय देवाचे अंग कैकाय झाले जग। कर्म ब्रह्म रे विभाग त्यापासून कळो आम्या झाले कैकाय तैमी झाले कैकाय। श्रीकृष्ण मायाजी पाहे तैमी झाले कैकाय। पोलिसांची गोळी यांच्या कवटीला घासून गेली आहे। मेंदूला थोडा धक्का बसला आहे पण इजा झालेली नाही। बराच रक्तस्त्राव झालाय त्यामुळे जरा बेशुद्ध झालाय। लक्ष्मी, या खोलीत पोरांना येऊ द्यायचं नाही। पंढरी पोरांच्या नजरेला पडतं कामा नये। तो इथं आहे ही बातमी गावात कळायला नकोय। उद्या रात्री इंजेक्शन द्यायला येईन मी। आलो।
पंढरी पंढरी डॉक्टर नाही नाही असू द्या अहो इंजेक्शनला औषधाला तुम्हाला पैसे लागतातच की अहो लागतील त्यावेळेस मागून घेईन मी कुठे आहे ती रामदार हे नाहीत घरात आज जाऊ नका का सासूबाईंची आंघोळ चालले हे रानात असेल तर बोलवून घेते यांना राम 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 जय राम राम श्री राम 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 काय पाहिजे काय तुम्हाला तुम्हाला माहिती मी कुणाला शोधतोय ते वा भाऊ साहेब अहो यायच्या ते सांगाव तरी धाडायचा अहो शिकार म्हणजे काय एकट्या दुकड्याचा खेळ होय अहो माणसांची जुळणी करायला लागते हाकारे सांगायला लागतात खरं सांगा इनामदार तुमचा मेवणा कुठे आहे पंढरीनाथ जोशी जखमी होऊन तो तुमच्या इकडे आलाय डॉक्टर देशपांडे रोज त्याला औषध पाणी करायला रात्री इकडे येतात भाऊसाहेब इनामदार तुमचा आमचा दोस्ताना वेगळा हे सरकारी काम आहे भाऊसाहेब हे कोणतरी बालंट आणलंय बघा माझ्यावरती हो गेल्या चार महिन्यात पंढरीची माझी गाडबीट पण नाही साहेब सगळीकडे पाहिलं पण कुणी सापडले नाही अहो भाऊसाहेब खरंच सांगतोय मी पाहिजे तर हिला विचारा काय झालं पंढरीला भाऊसाहेब म्हणतायत पंढरी गोळीबारात जखमी झालाय काय पंढरीला गोळी लागली कुठे पंढरी माफ करा इनामदार त्या पांड्या तावड्यावर एवढा विश्वास ठेवायला नको होता मी त्यांनी खबर दिली की डॉक्टर देशपांडे रोज तुमच्या वस्तीवर येतात कुठे गोळी लागली म्हणायची पंढरीला ते ठाऊक नाही तपास चालू आहे पंढरीचा शोध लागला की आम्ही तुम्हाला कळू जेवून गेला असतात तर नाही आता वेळ नाही आणि इनामदार सरकारचा असा हुकूम आहे की लायसनदारांच्या बंदुका जप्त कराव्यात म्हणून तुमची बंदुका आणा बघू भाऊसाहेब मी असा राहत राहणारा माणूस रात्रंदिवस सोर दुरडे खोऱ्याची भीती आता माझी बंदूकच तुम्ही नेली तर मी काय करायचो असं करा तुमची बंदूक चोरीला गेल्याचं एक अर्ज पोलीस चौकीत आणून द्या तुम्ही बरं आणि तुमची बंदूक दडवून ठेवा चलतो मी वागवा काय छान नाटक केलंस पोरी यांचं कस हुशार नवरा बाई त्या काय झालं मागे चला चल चल वासुदेवा तुला कसं कळलं रे फौजदार तपासायला येणार आहेत म्हणून आमची पण खबरी असतात की रामू पवार सकाळी ओढत असणार आला त्याला खबर आणली भाऊसाहेब तपासायला येणार आहेत म्हणून ए चल उचल आता एक काम करायचं काय रातोरात गाडी काढून याला पद्मळ्याला घेऊन जायचं म्हणजे जीवाला बरं तो अगदी चांगला बरा होईपर्यंत मी तिथेच राहते असंच करते आत का आला का चोरी बिरी केली का शिद्दकी केली हे गप आहे तुझ्या आईला तोंड मान कर काय तावडे खोटी खबर द्यायला शरम नाही वाटत काय कसली खबर कसली खबर वासुदेव इनामदाराच्या वाड्यात पंढरीनाथ जोशी लपलाय असं तूच सांगितलंस ना वय सांगितलं मग काय खोट आहे त्यात मी स्वतः तपास केलाय तावडे
तुम्ही स्वतः तपास केला कसा विश्वास ठेवायचा तुम्ही त्यांना सामील काय झालं पोलिसांनी आणलं धर्मापण ठोकलं कसं पाहिजे खोटी खबर दिली म्हणून बाबा तू निस्त भय म्हण जिथं असेल तिथं त्या इनामदाराची खांडोळी करून टाकतो या शानवा शानवा त्या इनामदाराचं दिस अजून भरलेलं नाही मौका घावला म्हणजे मी त्याला सोडणार नाही त्याच मरण माझ्याच हातून लिहिलेलं आहे हे पाच पांडव आणि ही द्रौपदी दरवर्षी आपण दिवाळीची पूजा करतो गेल्या वर्षीचं विसरलं का चला आता कोण काय पाहिजे तुम्हाला ओळखलं नाहीस पंढरी आणि हे कोण हा नामदेव आणि हा अब्दुल माझे सहकारी आईदा पण आलेत चल ना कोण मेहणे ओळखलं भाऊबीजेसाठी म्हणून आलो दादा नमस्कार करतो अरे पण गावात पोलिसांची खबर आहेत विषयावर तंबू पडल्यात आम्ही घाबरत नाही त्या शेपुरड्याना ते खरं पर बाबा एक काम कर तू सकाळ जा आणि वसंता तू विहिरीकडे जा कोणी यार ते शिडी मारायची बरं का या मंडळी बसा लक्ष्मी इज व्हेरी गुड डोळा काढ पिल्याचा हा तुमच्या पत्री सरकारला आमचा थोडासा हातभार यात सोनं आहे याच सोनं करा मी समजलो नाही अहो म्हणजे सोनं मोडा आणि त्याचे जे काही पैसे येतील ते तुमच्या पत्री सरकारच्या खजिन्यात जमा करा अहो पण ही तुमच्या बहिणीची भाऊबीजेची भेट समजा घ्या इनामदार तशी काही गरज नाही आताच पेट्रेन लुटली आम्ही नाही नाही एवढं घ्यायलाच पाहिजे घ्या अरे पळा पोरांनो पळा पळा माझे सासरी म्हणजे पंढरीचा बापच ना हो पंढरी माझाच मुलगा पंढरी कुठे आहे ठाऊक नाही आता आलाच नाही इथे नाही बेशरम खोट बोलतोस काय म्हणालास दादा साहेब पंढरी गोळी मारून पळून गेला दोन पोलीस जखमी झाले त्यांना वडूच्या हॉस्पिटलला नेण्याची व्यवस्था करा ती व्यवस्था केली साहेब ठीक आहे काय राम खोल मारू नका
दादा अन्ना तुम्ही नुसता वय म्हणा या फौजदाराचं एक हाड भी या वाड्यावर जाणार नाही ना मऊ नाही नाही डोकं ठिकाणावर ठेवायचं पण दादास मी मारल्यावर डोकं कसं ठिकाणावर राहील समजा गाव जमा झालाय तुम्ही नुसतं वय म्हणा नाही राम भाऊ पोलिसांना त्यांचं काम करू द्या फौजदार दादांवर जी काय कारवाई करायची असेल ती कायदेशीर करा हाना हानी केलेली चालायची नाही ते तुमच्या पण लक्षात आलं असेल ठीक आहे हवालदार जी या खेळाला गाडी झाला आणि वडूच लागून चला थांबव चला उठा व्हेरी गुड उचला पण दादासनी कशा पण अटक करताय ही बोलायची वेळ नाही रामभाऊ चला दादांबरोबर पोलीस गाडीत मी वडूजला जातोय काळजी करायचं कारण नाही कमळातला चला पाच झाला आता अभ्यास चला उठा दहा वाजून गेले झोपायला जा चला आठ दिवस झाले अजून वासुदेवाचा पत्ता नाही दादांच्या तब्येतीबद्दल कुणी का आहे कळवलं नाही दादांना जामिनावर सोडून कुरुलीला नेलंय असं रामूभाऊजी म्हणत होते बनू आत्या आला वाटत वासुदेव कसे आहेत दादा दादा सांगा ना कसे आहेत दादा आपले दादा गेले लक्ष्मी सासूबाई माझ्या दादाला मारलं होतं पोहोचले दादा कोण तुम्ही भाडवेंनो नाना पाटलाचं पत्र सरकार पांडव तावडे तोच ना हा मीच पोलिसांचा खबऱ्या अरे खबऱ्या असेल नाही तर ठिबऱ्या असेल तुझं काय काम आहे ते बोल की भाडवे हले आम्हाला मुलगी झाली सकाळी सांगलीत कळलं आम्हाला अरे अरे तू इकडे आत कुठे आला राहू दे बाहेर हो बाबा तू आण बघू दे तिच या अगं माझी बबली अरे मिशा टोचल्या बघ तुझ्या चल तू बाहेर हो बाहेर हो अगं पण मला वासुदेवा तू आधी बाहेर हो अग चल हो बाहेर चल ए बाई शेख घे ग घे तुम्ही खा ना अन मला ग आता झोपा बघू ए मग वर कशाला आलीस एवढं कसं कळत नाही मुलगी उठली तर सासूबाई वरपर्यंत येतील ओरडत येऊ थोडं सबोरून निघायचं बर तुमच्या मनासारखं होऊ द्या म्हणजे तुम्ही कुठं निघालात आमलाही जाऊन पडतो तुझ्या साखरे आंब्याला पाड आलाय ना अहो बंदूक घेऊन जा बंदूक पाड खायला वाघ येणार आहे का काय
लक्ष्मीच्या साखरे आंब्याला यंदा पाड लागला म्हणायचा. लक्ष्मीबाई, आमचा नाईलाज आहे. पांडू तावडेच्या खुनाबद्दल आम्हाला तुम्हाला अटक करावी लागते. हातकड्यांची गरज नाही, तुम्ही फक्त हवालदारांच्या बरोबर चला म्हणजे झालं. लक्ष्मी, सासूबाई, तुम्ही कोणी माझी काळजी करायची नाही. मुलाने तुम्ही घरीच राहा. यशोदा येईल माझ्या बरोबर शुभदाला घेऊन. निघते मी. देव तुझ्या पाठीशी आहे पोरी. चला बसा. वहिनी,
या इथे चार कुऱ्हाडी ठेवलेले आहेत. वासदेवरावांचा खून त्यांच्या घराच्या मागच्या अंगणात झालेला आहे. तू तिथे गेला होतास? म्या तिथे गेलतो. हा हा. पर म्या इनामदारांच्यावर वार नाही केला. हा हा. यातली तुझी कुऱ्हाड कुठली? तशी वागता येणं अवघड आहे. अस हे बघ, ही वासदेवरावांची कुऱ्हाड. या ज्या उरलेल्या तीन कुऱ्हाडी आहेत ना, त्या चंद्रू तावडे, पांडू तावडे आणि महादू तावडे यांच्या आहेत. आणि यातल्या एका कुऱ्हाडीवर रक्ताचे डाग आहेत. आणि हे डाग वासदेवरावांचे आहेत हे प्रयोगशाळेत सिद्ध झालेलं आहे. तेव्हा ही तुझी कुऱ्हाड आहे. नाही, ही माझ्या बाची कुऱ्हाड आहे. दॅट्स ऑल मी लॉर्ड, दॅट्स ऑल. बंदुकीचा भार ऐकला आणि मी धावत बाहेर आलो. अच्छा. माझ्याबरोबर बनू आत्या होत्या. हा. बाहेरून बघतो तर अण्णा, हा, माझे वडील बर ते रक्ताच्या थराळात पडले होते. पलीकडे पांडू तावडेही होता आणि त्याच्या पलीकडे बंदूक पडली होती. हो ना? हो. आणि बंदूक देखील तुमच्या घरचीच? हो. ती तू आणली होतीस? नाही. मग लक्ष्मीबाई बंदूक चालवतात खरं ना? हो. दॅट्स ऑल मी लॉर्ड. पांडू तावडेला ओळखता तुम्ही? होय, पांडू तावडेला मी चांगलाच ओळखीत होतो. तो एक संतापी आणि ढोक धंडारा माणूस होता. वासुदेवराव म्हणजे सरळ निर्भीड माणूस होता. त्याची आणि पांडू तावडीची जमिनीवर काय खुन्नस होती काय माहित नाही बुवा. गेली 10 वर्ष या जमिनीचा वाद चालू होता. इनामदार माझ्या बावर सारखा दात खाऊन असायचा. लक्ष्मीबाई माझी बाळ मैत्रीण, कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय न देणारी, ते खून करेलच कसा? बॅलिस्टिक रिपोर्ट वरून पांडू तावडेला लागलेली गोळी याच बंदुकीतून उडाली होती हे सिद्ध झालेलं आहे. खालच्या कोर्टात जे मी सांगितलं तेच मी इथं पुन्हा सांगते. तो माणूस पांडू तावडे होता हे मला अंधारात कळलं नाही. तो कुऱ्हाड घेऊन मला मारायला आला, ओरडला, इनामदाराला खलास केला, आता तुलाही खेवत नाही. तो कुऱ्हाड घेऊन माझ्याजवळ 10 पावलांवर आला तेव्हा स्वतःच्या संरक्षणासाठी मी त्याच्यावर गोळी झाडली. माझी खात्री आहे मी सदोष मनुष्यवध केलेला नाही. सर्व साक्षी पुराव्यांचा साकल्याने विचार करता हे न्यायालय अशा निर्णयाप्रत आले आहे की लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव इनामदार यांनी नवऱ्याची किंचाळी ऐकून बंदूक घेऊन काही विपरीत घडले असेल या हेतूने त्या रानात गेल्या. कुऱ्हाड उगारून त्यांच्या अंगावर आलेला माणूस हा पांडू तावडे होता हे त्यांना माहीत नव्हते. इनामदाराला खलास केला आता तुला ठेवत नाही असे म्हटल्यावर त्या हवालदिल झाल्या आणि त्यांनी बंदुकीचा चाप ओढला. त्यांनी हे कृत्य स्वसंरक्षणासाठी केले असा आम्ही निर्णय देतो. ज्युरीनेही आरोपी निर्दोष आहे असा एकमताने कौल दिलेला आहे आणि म्हणून इंडियन पिनल कोडच्या 302 कलमाखाली त्यांच्यावर करण्यात आलेल्या सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून आम्ही त्यांना संपूर्णपणे निर्दोष ठरवून सोडून देत आहोत. बाबा
लक्ष्मी
करते लक्ष्मी शब्द लगे ओ पुरे पुरे सासूबाई मी सोलते माझे पाय तू कसले सोलतेस आण इकडे आज आईची आठवण आली तेही अशीच नाव घालायची मला अजून खूप लांब चालायचंय तुला एकट्यानच पायात बळ राहिला नको पायी पण मोठा अवघड असत पोरी तुझी गोष्ट वेगळी वासुदेवाच्या आणि तुझ्या प्रेमाला शेवटच्या क्षणापर्यंत उधाण होत हळूहळू नवऱ्यावरची माया तुला आता पोरांच्यावर फिरवायला पाहिजे आज एवढं काय सांग चाललंय तुमच्या नाव घालण्याच्या निमित्तानं हे सगळं सांगायचं होत तू शहाणीस पोरी सगळं काही व्यवस्थित करशील मला वेळीला राहावलं नाही म्हणून बोलले हो मी वडिलांचा ज्यांनी खून केला त्या पांडू तावड्याची पोरं उजळ माथ्यानं गावातनं हिंडतायत पण एक ना एक दिवस मी त्या तावड्याच्या पोरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही वेड्यानं गांधी बाबांचा खून केला हा हो काय म्हणताय काय होय गांधी बाबाचा खून केला हो कोणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या महात्माजींचा खून करणारा कोणीही असो मी म्हणतो त्यानं आपल्या बापाचा खून केला आहे अहो गांधीजी म्हणजे या राष्ट्राचा केवळ राष्ट्राचाच नव्हे तर सर्व धर्माच्या लोकांचा पिता त्यांचा खून करून त्यानं काय मिळवलंय बरं झालं सासूबाई तुम्ही आलात ते तुमचीच वाट बघत होते मी गेले दोन दिवस झाले गणपतीचा काही पत्ताच नाही अजी तो रोज शाळेत गैरहजर असतो आणि तो जुन्या मोटरीत जाऊन स्टेअरिंग धरून बसतो संबंध गाव पालथा घातला पण गणोबाचा कुठे पत्ता नाही त्या क्लिनर कडे चौकशी केली का तुम्ही केली केली माही तुला आजपर्यंत कधी बोललो नाही पण आता बोलायची वेळ आली आपल्या गणोबाचं चरित्र काही ठीक नाही शाळेत जात नाही सिगारेटी फुंकतो एवढा 16 वर्ष झालाय तर त्या खटावकराच्या मोडक्या मोटारीत बसून स्टेअरिंग धरून पॉम पॉम करतो हे तुम्हाला अधिकाने सांगितलंस बटणीवरीला असं वाटलं म्हणून सांगितलं सारखा कुराडीला धार लावत असतो बडबडत असतो कुणाला तरी हाणायचंय मारायचंय काय काय केलं नाही त्याच्याकरता हाणला मारला कशाचा उपयोग नाही बंडू गणवाला कुठून आहे हुडकून काढ कुरोली वडूज म्हासवड सगळीकडे सायकल घेऊन जा नाही त्याची चांबडी लोळली अगोदर बाहेर व्हायचं वाट लागला माझं घर मी सोडणार नाही
मी सोडणार नाही, माझा घर मी सोडणार नाही. तू बैस ग, तू चार महिन्याची गर्भार आहेस, मी बघते काय ते. काय रे गुंडांनी तुमच्या वाड्याला आग लावली, चला लवकर. चल चल लवकर बंडू, चल सासूबाई तिकडे एकट्याच आहेत रे, चल लवकर. चल चल लवकर. समजा गाव आडवा झाला पण आमची बी डोकी फोडली त्याने. शपथ घेऊन सांगते सासूबाई, तुमचं घर पुन्हा उभं करी तरच नावाची लक्ष्मीबाई. क्षमा करा, तुमच्या लांबच्या जमिनी विकल्याशिवाय आपलं जळलेलं घर मी पुन्हा बांधू शकणार नाही. सासूबाई, आपलं घर पुन्हा बांधीन तेव्हा त्यांचं नाव लावीन. सातारपासून सांगलीपर्यंत 20-25 गावं करायला लागतील माय. संध्या कुळाकडनं खंड गोळा करायचा म्हणजे. अरे काही जमिनी आपण विकून टाकूया. काही कुळं तर लई साडे शिटलीची आहे. ते मी बघते रे. अहो कसा खंड देणार बाई, यंदाच्या वेळेला पावसानं दगा दिला, आज जनावरांना घालायला काटूक सुद्धा शिल्लक नाही बघा. असं करूया, मरल्या वर्षाला बघूया आपल्या खंडाचं काय. त्या थप्प्यात काय भुसा भरलाय? हाय पर आहे दान, पर ती माझ्या भावाने पाठवली. हा उद्याच्या बाजाराला इकायले म्हणून आणले. इसाळ, माझ्याशी हरामखोरी करू नका. मुकाट्याने 6 मण खंड खाला, नाहीतर काय करशील ग? ते दिसेलच तुम्हाला. इसाळ जी, यांचा 6 मण खंड द्यायचा, नाहीतर आजच्या भावाने 6 मणाचे पैसे इथे मोजायचे, शिवाय 100 रुपये दंड आणि 15 दिवस कैद. मेरी बड़ी लड़की जेबुन निशा की शादी में अन्ना ने मुझे 900 रुपये दिए थे और ये जमीन लिख के ली थी. अब्दुल भाई, मला फक्त 900 रुपये द्या और 6 साल का ब्याज. मला व्याज बीज काही नको. ते तुमच्या लेकीला जेबू निसाला द्या. तुम्ही स्टॅम्प पेपर आणा, मी कागद करून देते. अल्लाह तुम्हारा भला करे. स्वतंत्र मिळाले कसल त्याची जमीनच कायदा येणार आहे. देशमुख, कायद्याचं आपण नंतर बघूया, माझा खंड मला द्या.
700 रुपये अहो नाहीतर जमीन विकत घ्या हे बघू कायदा आल्यावर आता फुटायचं बघा देशमुख हे जड जाईल तुम्हाला काय हे भाऊसाहेब सोपत का स्वतंत्र मिळालंय जनतेचं राज्य म्हणजे आपलं आता खंड्याचं काय 700 रुपये 1200 रुपये देतो पण विकू ऐक जास्त किंमत देणार असाल तर माझी जमीन मी विकायला तयार आहे अहो देतो की व्यवहार माझ्या समोर झाला पाहिजे तोही रोख अजून 4 कोसावर तरी आहे नाही लय दमली असेल तर इथं खांजोड्याच्या वाडीला मुक्काम करूया नको रे रातोरात भिल्लवडीला पोहोचलं पाहिजे आपल्याला चल चल बाबा लवकर लवकर चल जास्त वटवट करायची नाही अंगाला हात लावला जाईल बाज झालं मुकाटेला असेल तर काढायचं दामू तू वहिनी बाई तुम्ही अरे 42 मध्ये क्रांतिकारक पत्री सरकार म्हणून इंग्रज सरकारला तुम्ही दहशत बसवली आणि आता हे धंदे करताय वहिनी भाय स्वतंत्र मिळालं आणि आम्हाला तांदळातल्या खड्यागत बाजूला काढलं तर हातावर शिर घेऊन आम्ही लढलो आणि साहेबाच्या मोकळ्या झालेल्या खुर्चीवर तिसरीच माणसं बसली म्हणून तुम्ही दरडखोर झालात दामू स्वतःचा घाम गाळून जो पैसा मिळेल त्यातून आपलं घरदार चालवायचं असतं नेक माणसं असली वाईट काम करू नयेत दामू बर तुम्ही भिलवडी ठेसणार चाललाय ना चला थतवर पोचवतो तुम्हाला चला गाडी झाली का अब्दुल भाई हो अब्दुल भाई कोण पंडित भाई हो का लागते आज शाम तक अच्छा हा कोण ऐसे ही आया काम को गाणे तो चल मला नाही यायचं घरी मी तुला शेवटचं विचारते तुला का नाही शिकायचंय तुला काय करायचंय मला नाही शिकायचं म्हणजे नाही शिकायचं मग काय क्लिनर व्हायचंय दुसऱ्यांच्या मोटारी पोसायच्या तुला नाही मग माझ्या वडिलांचा ज्या तावड्यानं खून केला त्याच्या पोरांना चंद्र माधूला खलास केल्याशिवाय मी राहणार नाही कन्या मला इथं राहायचंच नाही असली पोरं जन्माला येण्यापेक्षा मेलेली बरी नाही पंढरी ए चंद्र्या कार ही इनामदारी कशा पाहिले चल बघू चल काय पाहिजे माधू चंद्रू मला माझे वावर विकायचंय तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला या वावराचे मला 15,000 रुपये पाहिजेत आज संध्याकाळपर्यंत जर तुम्ही पैसे आणून दिलेत तर मी कागद करायला तयार आहे नाही आलात तर मी हा 7 एकराचा डाक कुणालाही विकायला मोकळी आहे इनामदारीन भाई
काय भी करून संध्याकाळपात्र उचलणी करून टाकतो. या जमिनी पायी अण्णाने जन्मभर रगत ओकलं. ज्या जमिनीच्या भांडारात तावडेने अण्णाचा खून केला त्या तावड्याला जमीन विकायला निघालीस तू. हो, ही जमीन तावड्याला विकणं म्हणजे नवऱ्याचं रगत पिणं आहे. फार बोललात तुम्ही रामू भाऊजी, फार बोललात. मला भाऊजी म्हणायचं कारण नाही. तुझं माझं नातं तुटलं, आजपासून तू माझी वहिनी नाहीस. तू मला मिलेस आणि मी तुला मिलो. पोपट, नवीन ट्रक घेण्याची काय ऐपत नाही. एखादा जुना वापरलेला पण चांगला असा ट्रक बेळगावासन घेऊन ये. हे घे 15,000 रुपये. आई, पण हे पैसे गणोबा, तुला काय करायचंय? चल थांबू का? चालय. गणोबाने नवीन ट्रक विकत घेतलाय. उद्या सकाळी पूजा करून ट्रक चालू करायचंय. ट्रक चालू करा नाहीतर तिकडे जाळून टाका. असं काय बोलताय? ट्रकची पूजा तुमच्या हातून करूनच नारळ फोडायचाय. तुम्ही आलं पाहिजे रामू भाऊजी, तुम्हाला तुमच्या अण्णाची शपथ आहे. चल बंड्या. आई, अजून रामुका का आले नाहीत? मी जाऊन घेऊन येऊ का त्यांना? नको, अरे त्याल्याशिवाय नाही राहणार. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. अण्णाची शपथ घालून खोड्यात टाकलंस मला, नाहीतर नवऱ्याचं रगत पिणारा तुझ्या या घरात. वहिनीबाई, वहिनीबाई, अहो आऊन ते राहणार. तुम्ही आम्हाला इकलेल्या अंगाचं मामूर पीक आलं. या दोन पोटी ना मुलाचे आणले. बंडू, अज्ञानाला मारून काही उपयोग नाही. ज्याने अण्णाचा खून केला त्याच्या पोरासाठी रदबदली करतेस तू? आई, या दोघांना मारल्याशिवाय मी राहणार नाही. तुला आतापर्यंत मी सांगितलं नाही. ज्या जमिनीच्या व्यवहारातून 15,000 रुपये आले त्यातूनच तुला मी हा ट्रक घेऊन दिलाय. का म्हणून हे गाण्यावरटं काम केलंस तू? तावडे म्हणजे कसायची आवलाद आहे. तुमची डोके ठिकाणावर आहेत का? पांडू तावड्याचं आणि ह्यांचं वैर होत म्हणून काही वैर या मुलांनी वंश परंपरा गत चालवायचं. गणोबानं कुराड घेऊन माधू चंद्रूच्या मागावर राहायचं, एकमेकांची डोकी फोडायची. रामू भाऊजी, अहो त्या जमिनीनं मला काय दिलं? आयुष्याचा घात केला, माझ्या नवऱ्याचा खून झाला, माझा संसार उधळला. रामू भाऊजी, असली वैर पिढ्यान पिढ्या टिकवाशी नसतात, ती संपवायची असतात, काढून टाकायची असतात. गणोबा, आता हा ना गाडी. हा, नमस्कार. नमस्कार करतो. पोरांना तुम्ही बी जावा. माझं काही चुकलं का? येणाऱ्या संकटाला तोंड देण्याची शक्ती दिलीत तशीच द्या. आपल्या मुलांना स्वतःच्या हिंटीवर जगण्याची ताकद द्या. कधी